या बातमीचे प्रायोजक आहेत हॉटेल रोहित। सुभाष बापू देशमुख आमदार माजी मंत्री यांच्या नेतृत्वाखाली भाजपकडून आम्ही सर्वजण मळशीद मुगळे आणि गौरीशंकर मेटगुदले आणि सर्व सिद्धू हळकर आमचे ताई सूर्यकांत खेडे कांतू खेडे राजेश देशमुख मालक सगळे गावातले सगळे आम्ही भाजपचे सर्व कार्यकर्ते आणि नेते मंडळी एकत्रित येऊन आम्ही ग्राम पंचायत 17 जागा सदस्याची आणि सरपंच जागा सर्व आम्ही पॅनल या ठिकाणी आम्ही लढण्यासाठी आमची तयारी फुल झालेली आहे। आम्ही फार्म देखील या ठिकाणी भरलेले आहे आणि मळशीदप्पा शेखासाहेबांच्या आशीर्वादाने मनरूपचं आमचं ग्राम पंचायत पॅनल निश्चित निवडून येणार आहे हे असं आम्हाला नक्की खात्री आहे आणि आम्ही सर्व ताकदीनं एकत्र मध्ये आलेलो आहे। आम्ही सर्व आमचं विजय निश्चित आहे आणि आमचं भाजप सरकारने या ठिकाणी आम्हाला भरपूर दिलेलं आहे। पाण्याचा प्रश्न फार मोठा सोडवलेला आहे। सीताबाई तलावला पाणी उजनी धरणातून आणून सोडलेलं आहे आणि भीमा नदीवरनं 14 कोटीचं पाणी पुरवठा काम झालेलं आहे। रस्ता झालेला आहे, गटार झालेले आहे, अनेक विकासाचे कामं भरपूर, समाज मंदिर झालेलं आहे, तीर्थक्षेत्राचं निधी आलेलं आहे भरपूर या ठिकाणी। बापू आणि भाजपचं आज या ठिकाणी विकासाचं काम झालेलं आहे। मनरूपमध्ये सर्व ह्या विकासाच्या कामामुळं आम्ही बापूच्या नेतृत्वाखाली आम्ही सर्वजण एकत्रित येऊन हे आम्ही लढाई हे जिंकण्यासाठी आम्ही एकत्रित आलेले। निश्चित आमचा विजय आहे या ठिकाणी, कुठलाही शंका नाही। 2017 साली मनरूप ग्राम विकास पॅनलच्या माध्यमातून मनरूपमध्ये भाजप पुरस्कृत पॅनल आम्ही उभा केलेलं होतं आणि जनतेने आमच्यावरती विश्वास दाखवत आमचे त्यावेळी 8 सीट निवडून आले होते आणि सरपंच आमच्या गटाचा निवडून आलेला होता। आज पुन्हा एकदा आम्ही 2022 या ग्रामपंचायत निवडणुकीला समोर जात असताना मागील 5 वर्षामध्ये जे लोकांनी आम्हाला संधी दिली त्या संधीचं सोनं आम्ही 5 वर्षामध्ये केलो। आदरणीय सुभाषबापू देशमुख साहेब यांच्या माध्यमातून आम्ही विकासाची कामं मोठ्या प्रमाणात केल्या असल्याकारणानं आज आमच्याबरोबर सगळेच गुरुमामा असतील, गौरीशंकर असतील व वेगवेगळ्या गटातले सर्व लोक आमच्याबरोबर आज एकत्र आलेले आहेत आणि आज आमचे सूर्यकांत काका खेडे असतील, म्हणजे हे सगळे लोक आम्ही ज्यावेळी एकत्र आलो आणि वेगवेगळ्या गटाचे लोक आम्ही एकत्र येऊन विकासाच्या बाजूने हे लोक आमच्या बाजूने खंबीरपणानं उभारलेले असून प्रभावतीताई सिद्धराम हेळकर यांची या ठिकाणी सरपंच पदासाठी उमेदवारी असून ते तर निवडून येतीलच। मागचे जर कामं जर बघितले तर कामाचा विश्वास पाठीशी असताना, कामाची शिदोरी आमच्या पाठीशी असताना मी निश्चितपणाने या ठिकाणी सांगतो की 17 च्या 17 सीटं आणि आमचे सरपंच मोठ्या प्रमाणात जनता बहुमतानं आम्हाला निवडून देईल आणि विकासाची पुन्हा शेकदा संधी देईल अशी आशा बाळगतो आणि थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। व्हेज नॉन व्हेज जेवण मिळण्याचं एकमेव ठिकाण हॉटेल रोहित। व्हेज मध्ये व्हेज दिवाणी हंडी, बटर पनीर,
वेज कोल्हापुरी, मिक्स वेज, काजू करी, पालक पनीर, दाल तड़का यांसारखे भरपूर वैरायटीज उपलब्ध। नॉनवेज मध्ये स्पेशल मटन बिर्याणी, स्पेशल दम बिर्याणी, स्पेशल एग बिर्याणी, स्पेशल पनीर बिर्याणी खवयांसाठी उपलब्ध। तसंच स्पेशल मटन मधील आयटम सुद्धा मिळतील। हंडी गोश्त, मटन दिवाणी हंडी, मटन डबल गोश्त, मटन रोगन गोश्त, मटन अंगारा, मटन मोगलाई, काश्मीरी मटन, मटन मसाला, रोही स्पेशल मटन। चिकन आइटम्स मध्ये बटर चिकन, बोनलेस चिकन, हंडी चिकन, मसाला चिकन, मलाई चिकन मिळेल। तंदुरी मध्ये तंदुरी चिकन, तंदुरी लेग पीस ग्राहकांसाठी मिळेल। स्वच्छता, उत्तम सर्विस आणि जेवणासाठी खास सोय फक्त आणि फक्त हॉटेल रोहित मध्ये। चवीला टेस्ट, हॉटेल रोहित चे जेवण बेस्ट। बर्थडे पार्टी कार्यक्रम, विविध पार्टीचे ऑर्डर ही स्वीकारले जातील। ग्राहकांसाठी खास पार्सलची सोय। आमचा पता हॉटेल रोहित, दादर रस्ता अपोजिट कारीगर पेट्रोल पंप, सोलापूर।